किंग खान शाहरुखचा कमबॅक सिनेमा पठाण या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील पठाणमध्ये आहेत आणि सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच जबरदस्त कमाई केली आहे. आता दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 26 जानेवारी रोजी सुट्टीचा फायदा पठाणला झाला आणि जवळपास 65 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने त्या दिवशी केली. तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 कोटी कमावले. 2 दिवसात जवळपास 120 ते 125 कोटींची कमाई पठाणने केली. तर या चित्रपटाने 2 दिवसांच्या कमाईमध्ये KGF 2 आणि बाहुबली 2 या चित्रपटांना मागे टाकले. KGF 2 ने 2 दिवसात 100.74 कोटी रुपये कमावले होते, तर बाहुबली 2 ने 2 दिवसात 81.5 कोटी रुपये कमावले होते. तेव्हा लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा गल्ला पार करत आणखी मोठी मजल गाठेल हे चित्र आहे. मुख्य म्हणजे 250 कोटींच्या बजेटमध्ये पठाणची निर्मिती करण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख रॉ एजंटची भूमिका साकारतोय. पठाण या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करतोय, त्यामुळे शाहरुख फॅन्सना या चित्रपटातून मोठी ट्रीट मिळाली आहे. एवढंच नाही तर या चित्रपटातील मोठं सरप्राईज म्हणजे सलमान खानचा कॅमियो. शाहरुख आणि सलमान एकत्र मोठ्या पडद्यावर दिसतात तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्या मिळतायत. याशिवाय चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांना सिनेमागृहात डान्स करायला भाग पाडतीये. एकूणच पठाणमधून शाहरुखने दमदार कमबॅक करत बॉक्स ऑफिसवर तो सध्या राज्य करताना दिसतोय. येत्या दिवसात हा पठाण बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी, मुंबई.